हे शब्द वाचत असताना आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात आलेली असेल, विद्यालय हा शब्द जो आहे हा अकारांत पुल्लिंग शब्द आहे, प्रवेशद्वार हा शब्द अकारांत नपुसकलिंगी शब्द आहे, तसेच प्रयोगशाला हा आकारांत स्त्रीलिंगी असलेला शब्द आहे। मग विद्यालय प्रवेशद्वार प्रयोगशाला हे जे विशेष म्हणून आलेले आहेत याच्या विशेषणाकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की विद्यालय हा अकारांत पुल्लिंगी जो शब्द आहे त्याचं विशेषण जे आहे ते सुद्धा विशाल असं झालेलं आहे। पुढे प्रवेशद्वार हा जो नपुसकलिंगी शब्द आहे त्याचं विशेषण सुद्धा विशाल असं नपुसकलिंगी झालेलं आपल्याला दिसतं। पुढे प्रयोगशाला हा जो शब्द आहे किंवा हे विशेष जे आहे याचं विशेषण सुद्धा आपल्याला याच लिंगाप्रमाणे म्हणजे स्त्रीलिंगाप्रमाणे झालेलं दिसतं, ते आहे विशाला। म्हणजे एक गोष्ट आपण असं म्हणू शकतो की विशेषाच जे लिंग आहे तेच लिंग विशेषणाच होत असत। मग आपण कोणकोणतं धर्म पाहतोय तर विद्यालय पुल्लिंग अकारांत पुल्लिंग शब्द आहे त्याचं विशेषण सुद्धा विशाल झालेलं आहे, प्रवेशद्वार विशाल आणि प्रयोगशाला विशाला। इथे विशाल हा एक शब्द आहे परंतु हा शब्द परिवर्तित होतो आहे विशेषाच्या लिंगाप्रमाणे, म्हणजे विशेषाचं लिंग जर अकारांत पुल्लिंगी असेल तर त्याचं विशेषण सुद्धा अकारांत पुल्लिंगी होईल, ते झालेला आहे विशाल। जेव्हा विशेष नपुसकलिंगी आहे अकारांत नपुसकलिंगी आहे त्यावेळेस त्याचं विशेषण सुद्धा अकारांत नपुसकलिंगी झालेलं आपल्याला दिसतं। जेव्हा विशेष आकारांत स्त्रीलिंगी झालेला आहे त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की त्याचं विशेषण सुद्धा आकारांत स्त्रीलिंगी झालेलं आहे। अजून एक गोष्ट आपल्याला बघायची आहे ती म्हणजे अशी की विद्यालय हा अकारांत पुल्लिंगी शब्द तर आहेच परंतु तो प्रथमा विभक्ती एक वचनामध्ये आलेला आहे। उदाहरण पहा, मम विद्यालय नगरस्य विशाल विद्यालय, इथे विद्यालय शब्द जो आहे हा अकारांत पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एक वचन आलेला आहे, त्याचं विशेषण सुद्धा मित्रांनो अकारांत पुल्लिंगी प्रथमा एक वचन असं झालेलं आहे। नपुसकलिंग शब्द जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रवेशद्वार अकारांत नपुसकलिंगी प्रथमा विभक्ती एक वचन तर त्याचं विशेषण सुद्धा अकारांत नपुसकलिंगी प्रथमा विभक्ती एक वचन झालेलं आहे, आणि स्त्रीलिंगामध्ये सुद्धा जेव्हा आकारांत स्त्रीलिंगी प्रथमा विभक्ती एक वचन विशेष आहे त्याचं विशेषण सुद्धा त्याचप्रमाणे आकारांत स्त्रीलिंगी प्रथमा विभक्ती एक वचन झालेलं दिसत। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे लिंग जे वचन जी विभक्ती विशेषाची आहे तेच लिंग तीच विभक्ती तेच वचन विशेषणाच सुद्धा झालेलं दिसत। म्हणजे इथे विभक्ती सुद्धा कोणाप्रमाणे परिवर्तित झालेली आहे तर विशेषाप्रमाणे परिवर्तित झालेली आहे। जे लिंग जे वचन जी विभक्ती विशेषाची असेल तेच लिंग तीच विभक्ती तेच वचन विशेषणाचं सुद्धा झालेलं आपल्याला आढळतं।